मंडळी, झी चित्र गौरव पुरस्कार 2023 रेड कार्पेटवर आपण आता आहोत आणि शिंदे कुटुंब माझ्यासोबत आहे. केदार शिंदे सर, तुमचं खूप स्वागत. थँक्यू 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 व्हेरी मच. सना, पहिल्यांदा आपण रेड कार्पेटवर भेटतोय आणि अभिनेत्री म्हणून तू पदार्पण करतेस आता, काय फिलिंग? खरं तर आई बाबांना सगळे विचारतात तुम्हाला कसं वाटतं, पण मला तुला विचारायचं आहे. सना, कसं वाट? एक्साइटेड आहे आणि यावर्षी डेब्यू होतो आहे, याबद्दलही खूप आनंद आहे आणि लोकांना आमचा चित्रपट आवडेल ह्याची खात्री आहे. जेव्हा तुझा लुक आउट झाला ना पहिला, तेव्हापासूनच खूप शुभेच्छांचा वर्षाव झाला सोशल मीडियावर, आणि तुला किती कमेंट्स आल्या आहेत प्रेक्षकांकडून किंवा नाते? लुक आउट झाला, आता गाणंही आउट झालं आहे आणि प्रतिसाद त्याला खूपच छान आहे आणि आय रिली होप की अजून त्याच्यावरती प्रतिसाद छान मिळत राहील. आधीपासूनच हे डोक्यात होतं की सनाला घेऊन हा चित्रपट करावा आणि केव्हा हे? एक तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे तिला जेव्हा कधी मी झोपेतून जेव्हा लहान असताना उठवायचो तो काय होणार, तर ती म्हणायची हिरॉईन, एवढंच म्हणायची. पण माझी इच्छा होती की तिने ॲक्ट्रेस व्हावं, तर महाराष्ट्र शाहीरमध्ये ती ॲक्ट्रेस म्हणून समोर येईल. हिरॉईन मी तिला सांगितलं, हिरॉईनसाठी तुला आता खूप सिनेमे येतील, मग तुला नाचावं लागेल, तुला 4 सीन करावे लागतील, ते सगळं करता येईल. ॲक्ट्रेस म्हणून जो एक कस लागतो ना, तो कस लागण्यासाठी जो सिनेमा असतो तो करेक्ट महाराष्ट्र शाहीर आहे. मॅम, तुम्हाला विचारायला आवडेल मला की सर दिग्दर्शन करतायत, लेख अभिनय करते आहे, आईची काय घालमेल आहे मला? नाही, आई पण एक्साइटेड आहे, एका साईडला तिचे प्रोड्युसर आहे त्यामुळे तिची एक्साइटमेंट प्रोड्युसरची एक्साइटमेंट आहे, शिवाय होऊ शकणार नाही. पण आम्ही दोघं शक्य नाही आहोत, सोहीच्यामुळेच आम्ही दोघं आहोत. केदार सर फक्त सिनेमा प्रोड्यूस करतात, मॅम प्रोड्यूस करतात, पण घरात कसं वातावरण आहे की घरात पण ते प्रोड्युसर? नाही, आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे घरातलं वातावरण, ही ती होम मिनिस्टर आहे, सो ते टास्क वेगळं आहे. पण एक सांगू का, संजय छाबरिया यांच्या बरोबरीने आज जेव्हा बेलाचं नाव येतं तेव्हा मला मानसिक आनंद यासाठी होतो की योग्य ठिकाणी योग्य वेळेला योग्य लोकांबरोबर तिचं नाव यायला लागलं, सो खूप आनंद आहे मला त्याचा. लाडक्या अंकुश काकासोबत तू स्क्रीन शेअर करतेस, तो एक वेगळा आनंद असेल काय? अंकुश काका ॲज अंकुश काका आणि अंकुश काका ॲज अ को स्टार, हे दोन्ही वेगळी लोकं आहेत आणि एक्सपिरियन्स तर विचारू नका, आउट ऑफ दिस वर्ल्ड. सिनेमा पाहण्यासाठी खूप उत्सुक आहोत, लुकआउट झाल्यापासून खूप उत्सुकता शिगेला लागली आहे. तर येत्या सगळ्या तुझ्या वाटचालीसाठी आणि दोन्ही सिनेमांसाठी खूप शुभेच्छा आणि थँक्यू. थँक्यू व्हेरी मच. थँक्यू.